फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. नमस्कार, लज्जतदारमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आरोग्य जर का सांभाळायचं असेल तर आयुर्वेदाचे नियम पाळावेच लागतात. फक्त आचार विचारच महत्त्वाचे नसतात तर आरोग्य सांभाळणंही तितकंच महत्त्वाचं असतं आणि त्याचबरोबर स्वतःचा आहार सांभाळणंसुद्धा. म्हणूनच अशाच काही पौष्टिक रेसिपीज दाखवण्यासाठी आपण स्वागत करूया डॉक्टर नरेंद्र बोरगावकर यांचं. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. आज तुम्ही आम्हाला कोणत्या पौष्टिक आयुर्वेदिक रेसिपीज दाखवणार आहात? आज आपण ज्या बघणार आहोत त्या एक पहिली रेसिपी जी आहे ती मिश्र पालेभाज्यांचं सूप. अच्छा. आणि दुसरी आहे ती कडेपत्त्याची चटणी. बरं. ह्या दोन्हीचं महत्त्व तेवढंच आहे की शरीराची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि अँटी कॅन्सर म्हणजे कॅन्सर होऊ नये म्हणून कडेपत्त्याचा वापर करायचा असतो, त्यासाठी आपण कडेपत्त्याची चटणीचा विचार केलेला आहे. आणि जे सूप जे आहे हे सूप मिश्र पालेभाज्यांचं आहे. पालेभाजी खाणारी लोकं आपल्याकडे फार कमी असतात, त्यामुळं पालेभाजी खा म्हणून सांगितलं तर खाल्ली जात नाही. मग त्याचं सूप करून जर दिलं तर सूप लोक आवडीने पितात, कारण सूप पिण्याची आत्ता सध्या सगळीकडंच फॅशनच होत चाललेली आहे थोडीशी. तर सूप जर दिलं तर त्यांनी होतं. ह्या सूपचा एक फायदा सगळ्यात महत्त्वाचा आहे की आपल्या शरीराचं आरोग्य हे आपल्या पोटावरती अवलंबून आहे. जर पोट साफ नसेल तर त्या माणसाला वेगवेगळे व्याधी तयार होत असतात आणि त्यामुळं माणूस आजारी पडतो. तर पोट साफ होण्यासाठी पालेभाज्यांचा वापर करायला सांगितलेला आहे. त्यातनं फायबर्स गेले पाहिजेत. तर ते फायबर्स मिळवण्यासाठी आपण पालेभाज्या खा म्हणून सांगतो, पण त्या खाल्ल्या जात नाहीत म्हणून आपण हे सूप आता करणार आहोत. ह्या सूपमध्ये पालेभाज्या शिजवून घेतल्यानंतर आपण त्या मिक्सरमधून सगळ्या फिरवून घ्यायच्या आहेत आणि मिक्सरमधनं फिरवून घेतल्यानंतर त्याचे सगळे ते तुकडे होऊन बारीक होतात आणि एकजीव होतं सगळं ते मिश्रण. आणि असं ते सूप आहे की त्याच्यामध्ये कुठलाही म्हणजे पाणीही टाकून द्यायचं नाही आणि त्यातले पानं जी आहेत ती सुद्धा आपण टाकून द्यायची नाही. हे सगळंच आपण ते घ्यायचं आहे. असं हे फायबरस असलेलं सूप आपण आता बनवणार आहोत पालेभाज्यांचं. तर त्याचे आपण इन्ग्रेडियंट बघूया आता काय आहेत. आता ही शेपूची भाजी आहे. ह्या सगळ्या भाज्या आपण चिरून घेतलेल्या आहेत. ही शेपूची आहे, नंतर ही पालक आहे, नंतर ही पुनर्नवा म्हणजे मागं याचा आपण एक पदार्थ बनवला होता, पुनर्नवाचे पराठे केले होते, तर ती एक भाजी आहे. नंतर ही आंबट चुका आहे आणि ही मेथी आहे. ह्या सगळ्या भाज्या आपण चिरून घेतलेल्या आहेत. साधारणपणे एक एक वाटी हे प्रमाण आहे. आता हे आपण सगळ्या एकत्र करून त्या शिजायला ठेवूया. त्या शिजून झाल्यानंतर मग आपण मिक्सरमधनं त्या फिरवून घ्यायचे आणि आता चवीनुसार मीठ म्हणजे ते नंतर टाकायचं आहे. मीठ म्हणण्यापेक्षा सैंधव, तर सैंधव आणि सूप मसाला. आता सूप मसाला जो आहे त्याच्यामध्ये हा इथे आपण तयार करून घेतलेला आहे, कारण त्याची लिस्ट तशी बरीच आहे. म्हणजे सुंठ, मिरे, पिंपळी हे तीन इन्ग्रेडियंट, नंतर धने पावडर, जिरे पावडर आणि दालचिनी पावडर, अशा सगळ्या पावडरींचं मिश्रण आहे ते सूप मसाला. आणि सूप मसाला म्हणून आपण ते त्याच्यामध्ये ते टाकणार आहोत. एक बाऊल असेल, एक सर्विंग बाऊल आपण जो देतो त्या सर्विंग बाऊलला एकाला एक चमचा एवढं त्या मसाल्याचं प्रमाण टाकायचं ते आपण नंतर हे करणार आहोत. आधी आपण ते शिजवून घेऊया. तर आता आपण पहिल्यांदा ते शिजवायला ठेवूया. त्यासाठी गॅस पेटवून त्याच्यावर पाणी ठेवायचं. साधारणपणे भाज्यांच्या चौपट पाणी घ्यायचं. आता आपण ह्या भाज्या एक एक करून टाकूया त्यात. आणि सैंधव आणि जो सूप मसाला आहे तो आपण म्हणजे सगळ्यात शेवटी आता आपण काही फक्त शिजवून घ्यायच्या. शेपू ही मेथीची आहे, नंतर हा आंबट चुका आहे. अजून कुठल्या घालू शकतो आपण पालेभाज्याच्या? पालेभाज्या टाकू शकतो कुठल्याही, कारण हे मिक्स पालेभाज्यांचं सूप आहे, त्यामुळं पालेभाज्या आपण टाकू शकतो. जेवढे आपल्याला अजून याच्यामध्ये घोळ नावाची एक भाजी असते, छोटीशी छोटी छोटी पानं असतात त्याची, ती एक आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. आता हे सगळं
मिक्स करून झाकण ठेवून देऊया, म्हणजे ते शिजेल. ती पानं सगळी शिजून झाली की मग आपलं सूप निम्मं द्यायला, नंतर आपण ते मिक्सरमधनं काढलं की ते पूर्ण होईल. आपल्या भाज्या शिजल्यात मला वाटतं सगळ्या. हो बघूया ना, बारीक करा. वास तर आला छान, शेपूचा वास. बंद करू? हो बंद केलं. तर आता आपण हे मिक्सर आता हे सगळं मिक्सरण पाण्याचं आपण ते टाकायचं आणि ते फिरवून घ्यायचे. बरं, तर आपल्या भाज्या शिजल्यात आणि या तर थोड्या गार झाल्या की मिक्सर मधनं काढायचं. बरोबर आहे. हां, आता ते कोमट, म्हणजे थोडंसं कोमटच आहे ते. आता आपण याच्यामध्ये टाकून ते मिक्सर मधनं फिरवून घेऊया. एक मिनिट, चमचा दे, चमचा दे. आता हे फिरून घ्या त्याचं. बऱ्यापैकी झालं. तर याच्यामध्ये आपण फायबरसाठी आपण ते सगळं मटेरियल घेतलेलं आहे, म्हणजे काही वेळेला नुसतंच आपण हे शिजवून गाळून घेऊ शकतो, तसंही सूप करता येतं, पण त्याच्यामध्ये फायबरस मटेरियल मिळणार नाही. आता नंतर टाकायचं त्याच्यामध्ये. आता सूप मसाला आणि सैंधव हे आपण टाकायचं. चांगली पेस्ट झाली पाहिजे. नावाची भाजी घालावी. या भाज्या नीट शिजू द्याव्यात. नंतर शिजलेल्या भाज्या मिक्सरमधून वाटून एकजीव कराव्यात.
सर्विंग बोल मध्ये सूप काढून त्यात सूप मसाला आणि सैंधव घालून प्यायला द्यावं। आता पाहूया आपली दुसरी रेसिपी कोणती आहे। दुसरी रेसिपी जी आहे ती आता कढीपत्त्याची चटणी। कढीपत्त्याची चटणी, जनरली पुदिन्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी अशा आपण चटण्या बघितल्या आहेत, ही थोडीशी वेगळी आहे। कढीपत्ता हा तसा सर्व लोकांना न आवडणारा पदार्थ आहे, कारण कांदे पोहे जरी केले तरी कढीपत्ता काढून आपण पोहे खातो, पण तो चावून खाल्ला गेला पाहिजे हा त्याच्यामागचा उद्देश असतो। म्हणून ही चटणी आपण त्या ह्यांनी बनवलेली आहे। कढीपत्ता हा कॅन्सरसारख्या आजारामध्ये कॅन्सर होऊ नये म्हणून जर त्याचा रेग्युलर वापर केला आपण तर त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो, किंवा कॅन्सर ज्याला झालेला आहे त्यांनी जरी खाल्ली तरी त्याचं कंट्रोलमध्ये राहायला मदत होऊ शकते, अशा उद्देशाने ही चटणी आपण बनवणार आहोत। आता चटणी हा प्रकार जो आहे जेवणातला तो प्रकार असा आहे की जो चविष्ट आहे, की ज्याच्यामुळे जेवणाला जेवणाची लज्जत वाढते असा चटणी हा प्रकार आहे। नाही कुठलीही चटणी घेतली तरी चटणी लोक आवडीने खातातच, तर त्यासाठी ही चटणीसुद्धा आपण थोडीशी लज्जतदार बनवायला पाहिजे आहे। म्हणून त्याच्यामध्ये आणखीन काही पचनाला उपयोगी असणारे द्रव्य म्हणजे टाकलेली आहेत। आपण साहित्य एकदा नीट फक्त बघूया। ही कढीपत्त्याची पानं आहेत, नंतर ही कोथिंबीरा चिरलेली, हे आलं आहे, साखर, लिंबाचा रस आणि सैंधव। आता याच्यामध्ये फक्त साखर, आल्याचा रस आणि हे चार वस्तू ज्या आहेत हे आपण आधी टाकणार आहोत आणि मिक्सरमधनं काढून घेणार आहोत। त्यात लिंबाचा रस आणि सैंधव मिक्सरमध्ये टाकायचं नाही, ते काढून घेतल्यानंतर मग आपण ती चटणी जेव्हा मिक्स करू आहात ह्यानी चमच्याने त्यावेळेला त्या दोन गोष्टी टाकायच्या। तर आता हे करून घेऊया, छोटं भांडे घ्या। अर्थातच ह्या दोन्ही आधीच धुवून घेतलेल्या आहेत, त्या धुवून घेणं गरजेचं असतं। कोथिंबीर सगळी लागणार आहे, सगळी लागेल, हा सगळी लागेल। थोडासा कडवटपणा आहे तो कमी करण्यासाठी, कमी करण्यासाठी आहे आणि थोडी चवदार व्हायला पाहिजे। आपण काय म्हणतो त्याला की शेवटी आपण जे हे पदार्थ करतोय सगळे शेवटी चवीसाठीच आहेत। खरं तर साखर थोडीशी साखर चवीत टाकायची, म्हणजे आंबट गोड, त्यात आपण मीठ म्हणजे हे टाकणार आहोत, लिंबाचा रस टाकणार आहोत, त्यामुळे ते आंबट आणि गोड अशी वेगळी चटणी, मग ती कडवटपणा जो आहे तो सगळा लागणार नाही। कडवट थोडीसं लागतं पण एवढं होणार नाही, म्हणजे अगदीच कडू खाल्ल्यासारखं वाटणार नाही, ती चवदार चटणी होऊ शकते तरी। आता हे सगळं मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं।
पालेभाज्यांचे पण हे तुम्ही सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आणि आता आजचा आरोग्य विचार. नमस्कार. संधिवात आणि आमवात असलेल्यांना पावसाळा जड जातो. पावसाळ्यामध्ये अधिकच वेदना होतात, त्या अशामुळे की पोटामध्ये गॅस धरतात आणि त्यामुळे संधिवात आणि आमवात विकोपाला जातात. पोटात पकडणारा गॅस आणि संधिवात आणि आमवाताची वेदना यामध्ये अतूट संबंध आहे. पोटामध्ये जर गॅस पकडत असेल तर निश्चित समजावं की आता संधिवाताच्या वेदना वाढणार आहेत. अशावेळी छोटे छोटे उपायसुद्धा या वेदनांपासून थोडीशी का होईना मुक्ती देऊ शकतात. करायचं असं की गुळवेल, सुंठ आणि हरडा हे समप्रमाणामध्ये सकाळ संध्याकाळ एक चमचाभर गरम पाण्याबरोबर खायचं. सकाळी 6 वाजता या चूर्णाचं मिश्रण 1 चमचा गरम पाण्याबरोबर खायचं. त्यानंतर अर्धा तास काहीही खायचं प्यायचं नाही. मग नित्यनियमाचा तुमचा चहा नाश्ता वगैरे असेल तो अर्धा पाऊण तासांनी खाल्ला तरी चालतो. संध्याकाळी 5 वाजता परत हाच क्रम करायचा, म्हणजे 1 चमचा चूर्णाचं मिश्रण आणि गरम पाणी, त्यानंतर अर्धा तासांनी चहा पाणी वगैरे काय असेल ते घ्यायचं. असं पूर्ण पावसाळाभर केल्यास संधिवात आणि आमवाताच्या वेदना थोड्या कमी त्रास देतात. धन्यवाद.